प्रेज द लॉर्ड। बायबलमधील पुस्तकांची नावे स्तोत्रसंहिता 1:23, 91, 100, 101 व 121 ही सर्व स्तोत्रे पाठ करून आज आपल्या पुढे म्हणून दाखवणार आहे नेहा दत्ता चव्हाण। ती एका नॉन ख्रिश्चन फॅमिलीमधनं आहे। संडे स्कूलला येऊन तिने हे सगळे पाठ केलेलं आहे। आपण पाहूया आपल्या व्हिडिओमध्ये नेहा चव्हाणीला आणि लवकरच ती स्तोत्र 119 देखील आपल्या पुढे म्हणून दाखवेन। प्रेज द लॉर्ड। माझे नाव नेहा चव्हाण आहे आणि आज मी तुम्हाला काही स्तोत्रे म्हणून दाखवणार आहे। तर ते स्तोत्रे आहे 1:23, 91, 100, 101 आणि 119। पुस्तकांची नावे जुन्या करारातील पुस्तके उत्पत्ती निर्गम लेवीय गणना अनुवाद योशवा शास्त्रे रूत पहिले शमूएल दुसरे शमूएल पहिले राजे दुसरे राजे पहिला इतिहास दुसरा इतिहास एजदा नेहमिया एस्तेर इयोब स्तोत्रसंहिता नीती सूत्रे उपदेशक तज्ञा यशया इमया विलापित एस्केल दानियेल योशेल योवेल आमोस उपद्या योना मीका नोपू हगय जपानिया जखानिया मलाकी मत्तय माकलू क्यो हान प्रेषिकांचे प्रत्यय रोम करास पत्र करंती करास पहिले पत्र करंती करास दुसरे पत्र इफिस करास पत्र फिल्पे करास पत्र कसे करास पत्र ठेसे निकारास पहिले पत्र ठेसे निकारास दुसरे पत्र तिमत्त्याला पहिले पत्र तिमत्त्याला दुसरे पत्र तीताला पत्र फिल्मोनाला पत्र इब्री लोकास पत्र याकोबाचे पत्र पेत्राचे पहिले पत्र पेत्राचे दुसरे पत्र योहानाचे पहिले पत्र योहानाचे दुसरे योहानाचे तिसरे पत्र यहुदाचे पत्र योहानाला झालेले प्रकटीकरण। स्तोत्रसंहिता 1। धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर तो परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करीतो। जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्याला हंगामी फळ देते, जैसे पाणी कोमेजत नाही, अशा झाडासारखा तो आहे। दुर्जन तसेही नाही, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहे। यामुळे दुर्जन न्याय समय टिकावे असे नाही, पापीजन नीतिमानांच्या मंडळीत उभे राहावे असे नाही, कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो। आमीन। स्तोत्रसंहिता 23। परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही। तो मला हिरव्यागार कुणात बसवितो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करीतो, तो आपल्या नावस्तून मला नीतिमार्गाने चालवितो। मृत्यूच्या दरीतून मी जात असलो तरी आयुष्यास भिणार नाही, कारण तू मजबरोबर आहेस, तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात। तू माझ्या शत्रूच्या देखत मस पुढे ताट वाढितोस, तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस, माझे पात्र काटोकाट भरले आहे। खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयी लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील। आमीन। स्तोत्रसंहिता 91। जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील। परमेश्वराला मी माझा आश्रय माझा दुर्ग असे म्हणतो, तोच माझा देव ज्याच्यावर मी भाव ठेवितो, कारण तो पारद्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करेल। त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल, त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे। रात्रीच्या सोमाईचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी यांची तुला भीती वाटणार नाही। तुझ्या बाजूस सहजावरील पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावरील पडले तरीही ती तुला भिडणार नाही, मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल, कारण परमेश्वर तुझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे। कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तोच विषय तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल। तुझ्या पायाला धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील। तू सिंह व नाग ह्यांच्यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह अजगर यांना तोडवीत चालशील। माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करेल, त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थळी सुरक्षित ठेवील। तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईल, संकट समय मी त्याच्या बरोबर राहील, मी त्याला सिद्ध केलेला तारणाचा अनुभव घडवेल। आमीन। स्तोत्रसंहिता 100।
अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्यास पुढे या, परमेश्वर हाच देव आहे असे जाणा, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्हीच त्याचे आहोत, आम्ही त्याची प्रजा त्याच्या कुळणातील कळप आहोत, त्याचे उपकार स्मरण करीन, त्याच्या द्वारस्तवन करीन, त्याच्या अंगणात प्रवेश करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. आमीन. स्तोत्रसंहिता 101. दया व न्याय यांच्याविषयी मी गाईल. हे परमेश्वरा, मी तुझी स्तोत्रे गाईल. मी सुज्ञतेने सरळ मार्गाने चालेल, तू माझ्याजवळ केव्हा येशील. मी आपल्या घरी सरळ अंतकरणाने वागेल. मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रासमोर येऊ देणार नाही व मी अनाचाराचा तिरस्कार करीतो तो मला बिळगणार नाही. हृदयाची कुटिलता मला सोडून गेली तरीही मी वाईटाशी परिचय ठेवणार नाही. आपल्या शेजाऱ्याशी गुप्तपणे चहाडी करणाऱ्याचा मी विध्वंस करील. जो कुरेबाज व गर्विष्ठ मनाचा आहे त्याची मी गय करणार नाही. देशातील विश्वासूजन माझ्याजवळ राहावे म्हणून माझी नजर त्यांच्यावर असते. सात्विक मार्गाने चालणारा माझा सेवक होईल. कपट करणाऱ्याला माझ्या घरात थारा मिळणार नाही व असत्य बोलणाऱ्याला माझ्या दृष्टीसमोर टिकणार नाही. देशातल्या सर्व दुर्जनांना मी रोज सकाळी उठून विध्वंस करीत जाईल, म्हणजे परमेश्वराच्या नगरीतून सर्वांचा उच्छेद होईल. आमीन. स्तोत्रसंहिता 121. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कोठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे याचपासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करील. परमेश्वर तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुझे येणे जाणे इथून पुढे सर्वकाळ सुरक्षित करील. आमेन.